शिवसेना फुटलेली आहे, भाजप सर्वात मोठा पक्ष असून उपमुख्यमंत्री पद आहे, हे सर्व जनतेला रुचतंय असं वाटतं का? ठीक आहे, काही कालानुरूप निर्णय घ्यावे लागतात, बदलती परिस्थिती असते आणि त्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पुढे काय काय आहे स्थानिक ठिकाणी ही युती होईल का? अशीच ते कार्यकर्ते संभ्रमित आहेत. नाही, थोडे कार्यकर्त्यांना काय सांगा, थोडे शॉक मध्ये आहेतच ते सगळे जण, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. मी ते मान्य करतो, पण मला वाटतं हळूहळू सगळे शॉक मधून बाहेर येतील आणि आम्ही तिघही मिळून या राज्यामध्ये व्यवस्थित काम करू, राज्याचा गाडा व्यवस्थित चालू, राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी काय आहे तर आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे, लोकांच्या हिताचे निर्णय करायचे आहेत, ते कामं करायचे आहेत. आपण एका वर्षामध्ये बघितलं असेल माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली किती गतीने सरकार चाललेलं आहे, आणि मागच्या 2.5 वर्षे आपण बघा उद्धवजी मुख्यमंत्री असताना काय अवस्था राज्याची झालेली होती. आणि या पुढे तर आता अजितदादाही आलेले आहेत, एक अनुभवी नेते आहेत, मोठे अभ्यासू नेते आहेत, आणि मला वाटतं त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चित आम्हाला त्या ठिकाणी होईल. राहिलंय नाही आता येत्या कसं झालंय, त्यावेळेला थोडी ठोकर खाल्ली, दादांनी प्रयत्न केला होता पण त्यावेळेला थोडं त्यांना अपयश आलं. पण मला असं वाटतं आता अतिशय तापून सलाखून त्यांनी सगळा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये मी म्हणेल की 40+ होतील. आता त्यावेळेला जसं जे आले 7-8 ते निघून गेलेले होते, आता परिस्थिती बदललेली आहे आणि आता ते अतिशय सगळी पावलं सावधतेने टाकता आहेत, त्यामुळे मागची परिस्थिती आता उद्भवणार नाही. पुढच्या काळात सर्वोच्च न्यायालय ठरवेल आपल्याला कल्पना आहे. आता ही मोठी लांब लढाई, जसं आपण शिवसेनेच्या बाबतीमध्ये बघितलं, पण शिवसेनेच्या बाबतीत हेच झालं की ज्याचे जास्त आमदार त्याचीच पार्टी. आता आज जर आपण चित्र बघितलं तर 40+ जे शिंदे गटामध्ये होतं तिकडे 55-56 होते, इकडे 55-56 आमदार होते, इकडे पण 40 गेलेत, तिकडे पण 40 गेलेत, म्हणजे इतकं सांबे दोन्ही केसेसमध्ये. आणि त्यामुळे आपल्याला कोणी सांगेल किंवा ज्याच्याकडे जास्त आमदार आहेत त्याचीच पार्टी. मला असं वाटतं की पारडं तर अजितदादांचं जड आहे. शिंदे साहेबांसोबत चाणक्य